नमस्कार मी प्राजक्ता तादलिक प्राजूस किचन अँड मोरमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पालक पराठा ही रेसिपी खूपच टेस्टी आणि झटपट अशी होणारी आहे आणि तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे चला तर करूयात रेसिपीला सुरुवात इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन कप दोन ते अडीच कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे मी चाळून घेत आहेत आणि हे पराठे करायलाही खूप सोपे आहेत आणि लागतानाही खूप टेस्टी लागतात आणि मुला मुलांना पालक हा शक्यतो आवडत नाही त्यामुळे असे पराठे करून खाऊ घातल्यानंतर मुलं ही पराठे खूपच आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील त्यामुळे तुम्ही असे पराठे करून मुलांना द्या आता संपूर्ण पीठ मी इथे पूर्णपणे चाळून घेतलेला आहे आता यामध्ये मी पालक पालकाची पानं निवडून स्वच्छ धुवून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे हे पालक प्यु, पालकची प्युरी करताना यामध्ये मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा एक तुकडा टाकून बारीक केलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा टेबल स्पून हा आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर एक टेबल स्पून जिरे टाकायचं आहे तुम्हाला जर ओवा आवडत असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे ओवा क्रश करून टाकू शकता त्यानंतर दोन पळी आपलं खायचं तेल हे न गरम करताच टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आणि खूप घट्टसरही असा आपल्याला गोळा बनवायचा नाहीये किंवा खूप पातळही बनवायचं नाही जसा आपण चपात्या लाटण्यासाठी गोळा बनवून घेतो तसा बनवून घ्यायचा आहे आणि या इथे मी तो आता कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरही हिरवा खूपच छान आलेला आहे टोमॅटो आपली पालकची प्युरी केल्यामुळे याला कलरही खूप सुंदर असा येतो आता हा गोळा आपण एका बाउलमध्ये ठेवून देऊयात आणि त्यावरती एका सुत आ, सुती कापड झाकून घेऊयात आणि हे पीठ साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे हे व्यवस्थित असं सेट होईल आणि आपलं पीठ हे व्यवस्थित सेट झालेलं आहे ते मी पुन्हा एकदा मळून घेत आहे व्यवस्थित असं म्हणजे मऊ करून घेणार आहे आता मी इथे याचे पराठे लाटून घेणार आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये किंवा जाड पातळ अशा पद्धतीने तयार करू शकतात पराठे इथे मी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने पराठे लाटून घेत आहे व्यवस्थित असे आपल्याला गोलाकार मध्ये हे पराठे लाटून घ्यायचे आहेत खूप जास्त प्रेसही नाही करायचे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले पराठे हे व्यवस्थित असं लाटून झालेला आहे आता मी एक तवा घेतलेला आहे तो पूर्णपणे गरम केलेला आहे आणि तो पराठा आता त्यावर टाकून भाजून घेणार आहोत आणि याला लावण्यासाठी मी तूप वापरलेला आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन क्लिक करून शेजारी असलेले बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे माझे जे असेच नवनवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर समजेल आणि वरचा पराठा भाजत आहे तोपर्यंत मी दुसरा पराठा हा लाटून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व प्रकार सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत किंवा तयार करून घ्यायचे आहेत आणि खरपूस रंग आपल्याला ह्याचा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि पराठ्याला लावण्यासाठी मी इथे घरगुती तयार केलेल्या तुपाचा वापर करत आहे किंवा घरगुती तूप जे तयार केलेलं आहे ते मी या पराठ्यांना लावून घेणार आहे आणि ब्रशच्या सहाय्याने मी लावणार आहे आणि पराठ्यांना घरगुती तूप लावल्यानंतर खूपच टेस्ट छान येते अप्रतिम असे हे पराठे लागतात आणि दोन्ही साईडने आपल्याला हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आपला पराठा हा व्यवस्थित असा भाजला जात आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला पराठा हा दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि आता तो मी एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत लाटून घेऊन त्यानंतर ते खरपूस असे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीचा मी तुम्हाला आणखी एक पराठा लाटून दाखवते आणि भाजूनही दाखवते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जाड जाडही लाटू शकता किंवा याच्यापेक्षा पातळही लाटू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता व्यवस्थित असं तूप लावल्यानंतर याला टेस्ट खूप छान येते या ठिकाणी तुम्ही तेल किंवा बटरचाही वापर करू शकता आणि तुम्ही पाहू शकता आपले सगळे पराठे अशाच पद्धतीने तयार होणार आहेत आणि अशा पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत हे झाले पालक पराठे तयार आणि यांना तुम्ही गरमागरम आहे तोपर्यंत दह्यासोबत सर्व करू शकता आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ